महायुतीमध्ये कोल्हापूर आणि हातकणंगलेची उमेदवारी जाहीर झाली आहे मंडलिक हे कोल्हापूरचे उमेदवार आहेत तर धैर्यशील माने हे हातकणंगलेचे उमेदवार आहेत त्यांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि विजयाचा विश्वास सुद्धा व्यक्त केलेला आहे आणि हातकणंगले दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवारांची घोषणा आहे आणि ते दोन्ही उमेदवार सध्या आपल्या सोबत आहेत आपण पाहताय दोघांनी एकमेकांचं अभिनंदन जे आहे ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत सुरुवातीला खर तर दोघांकडे आपण जाऊयात पण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती मात्र शेवटच्या ओवरला जसं तुम्ही गेल्यावेळी देखील म्हटलं होतं की आपण सिक्स मारलेले आहे काय सांगा खर तर मला सांगण्यात आलं होतं फिफ्टी ओव्हर्सची मॅच आहे आणि पाऊस पडल्यामुळे ट्वेंटी ट्वेंटी ओव्हर्स जशा होतात तशी अवस्था ट्वेंटी ट्वेंटी मॅचची झाली राजकारणामध्ये काही वेळा अशा पद्धतीचं वातावरण तयार होतं की शंकेचं एक पूर्ण जाळं तयार झालेलं असतं आणि ज्यावेळी धुरळा बसतो त्यावेळी खरी वास्तव या ठिकाणी समोर येतं माझे असेल दादांची उमेदवारी असेल आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी पहिल्या दिवसापासून आम्हाला सांगितलं होतं की तुम्हीच आमचे उमेदवार आहात आणि शिवसेनेचा धनुष्यबान हा तुम्ही घेऊन तळागाळापर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत जायचं आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन जायचं आहे महायुतीला बळ द्यायचं आहे मोदी साहेबांना परत पंतप्रधान करण्यासाठी म्हणून तुम्ही दोघंही या लोकसभा मतदारसंघामध्ये कामाला लागा अशा पद्धतीचा आम्हाला आधीच आदेश दिले होते आज जे आम्ही या ठिकाणी उठाव केला होता बाळासाहेबांचे विचार टिकवण्याच्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाच्या आशा अपेक्षा आणि त्यांच्या असणारी विकासाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला एक कुंदन या निर्णयामुळे या ठिकाणी प्राप्त झालं आहे मला असेल आणि दादांना असेल आम्हाला दोघांनाही शिवधनुष्य परत या ठिकाणी प्राप्त मिळालं आहे आणि ते शिवधनुष्य प्रभू रामचंद्रांचं धनुष्य धनुष्य बाण आहे जे आज रामदल्लाचं परत या ठिकाणी स्थापना अयोध्येमध्ये त्या ठिकाणी झाली आणि तदनंतर पहिलीच इलेक्शन या ठिकाणी होतंय आणि शिव छत्रपतींच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये धनुष्यबाण परत या ठिकाणी लोकांच्या मध्ये घेऊन जाण्याची संधी मिळते तर संजय मंडलिक साहेब देखील आपल्या सोबत आहेत साहेब आपण दोन दिवसापूर्वीच सांगितलं होतं की मला मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला आहे आणि आता अधिकृतपणे जाहीर झाली मी आपल्याला पहिल्यापासून सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला आणि आम्ही सगळेच पुन्हा उमेदवार असणार आहे आता खरं म्हटलं तर धैर्यशील दादा आणि मी ही आमची माने मंडलिक घराण्याची परंपरा आहे मानेमाने साहेब खासदार झाल्या त्यावेळी माझे वडील कैलासी मंडलिक साहेब खासदार झाले पुन्हा मागच्या वेळी एकोणीसला मी आणि धैर्यशील दादा खासदार झालो आणि पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला आम्ही दोघं खासदार होणार याची नांदीच या उमेदवारीच्या निमित्तानं झाली निश्चितपणानं आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेला शब्द पाळला त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करत असताना निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यामधल्या विकासात्मक काम आम्ही पुढं घेऊन जाऊ आणि जो शिवधनुष्य आमच्या हातामध्ये दिला आहे ती पेलण्याची ताकद केवळ आमच्यात नाही तर सगळ्या लोकांनी आम्हाला बळ दिलेला आहे त्यामुळे निश्चितपणाने शिवधनुष्य पिळून पेलून मोदीजींचे हात बळकट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होणार आहेत या पद्धतीचं वातावरण जिल्ह्यामध्ये आहे तर पंचेचाळीस पार या ठिकाणी नारा जो आहे तो दिला जातोय आता कसा विश्वास या ठिकाणी वाटतोय कारण दोन दोघांनाही पुन्हा एकदा उमेदवारी कोल्हापूर आणि हातकणंगल्यामध्ये मिळतो आम्ही दोघं असतील किंवा शिवसेनेचे इतर आमचे खासदार असतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील निश्चितपणानं पंचेचाळीस पार होणार आहे कारण तर जे विकासाचं राजकारण मोदीजींनी केलं या राज्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तेच विकासाचं राजकारण केलं दोन हजार चारपासून दोन हजार चौदाचा एचा काळ आणि दोन हजार चौदापासून आता चोवीसपर्यंतचा काळ जर बघितला तर कोल्हापूर जिल्ह्याला भरभरून कधी मिळालं तर या काळामध्ये मिळालं यासाठी लोकांचा आशीर्वाद आम्हाला राहणार आहे